जय मल्हार, महाराष्ट्रामध्ये असं कोणतंही गाव नाही की त्या गावामध्ये शाहीर कृष्णनाथ रानगे यांची ओवी ऐकली जात नाही. दूरदर्शन असेल, आकाशवाणी असेल किंवा अन्य माध्यमातून शाहीर कृष्णनाथ रानगे घरोघरी पोहोचलेले आहेत. त्यांच्या ढोलावरती देखील लिहिलेलं आहे, श्री बिरदो ओवीकार मंडळ वाशी आणि टी व्ही स्टार असं लिहिलेलं आहे. याचा अर्थ असा आहे की दूरदर्शनवरती त्यांचे अनेक कार्यक्रम झालेले आहेत, त्याचबरोबर विविध मनोरंजन वाहिन्यांच्यावरती देखील त्यांचे अनेक कार्यक्रम झालेले आहेत. मूर्ती लहान आहे पण त्यांची कीर्ती फार महान आहे. त्यांनी या कलेच्या प्रांतात जो दीपस्तंभ या ठिकाणी उभा केलेला आहे त्याविषयीची आपण त्यांच्याकडून या ठिकाणी आता माहिती घेणार आहोत आणि त्यांच्याशी सहज अगदी मनमोकळ्या गप्पा या ठिकाणी मारणार आहोत. पहाटेचे 4 वाजलेले आहेत, आत्ता देखील ते उचगाव या ठिकाणी एका कार्यक्रमानिमित्त आले होते. त्यांनीच या ठिकाणी या स्पर्धेत हे पहिलं बक्षीस जिंकलेलं आहे. एकंदरीतच या सर्व विषयावरती ते या ठिकाणी बोलणार आहेत. आपण त्यांना गोष्ट करण्याचा प्रयत्न करूया. शाहीर मूर्ती लहान आहे, कीर्ती फार महान आहे. आपल्या भगवंताचं अशा अवघड खानाचं वरदान आहे. त्यानंतर आपले गुरु महावीर आष्टेकर बंधू त्यांचे आपल्याला आशीर्वाद आहेत. त्याच्या शिकवणीखाली आम्ही ती कला जपली गेली. भगवंताचा आशीर्वाद असल्यामुळे जिथे जाईल तिथे आपल्याला कोणी यशवंत ना जाणार. जे आपल्याला आय पी एस आल्यानंतर कधी तर आला असेल जाईल तिथे आपल्याला यश प्राप्त देवाने केलेला आहे. फक्त या यश पाठीमागा आमचा भगवंत गुरु अशावगडच खाण आहे. तिथं आशीर्वाद कायमपणे आमच्या वयाच्या कितव्या वर्षापासून तुम्ही शाहिरेला सुरुवात केली? वयाच्या 14व्या वर्षापासून आम्ही ओवीचा छंद केला आहे. आज तुमचं वय किती? आज आमचं वय 32. म्हणजे जवळजवळ तुम्ही 16-17 वर्षांपर्यंत ओया म्हणत आहे. या 17 वर्षामध्ये महाराष्ट्राचा असा कोणता जिल्हा शिल्लक राहिला आहे का जिल्ह्यामध्ये तुम्ही गेला? असं काय तर सांगता येत नाही. इकडे तिकडे आपला कार्यक्रम झालेला आहे. जरी जायगाव नसलं तरी यूट्यूब चॅनलमधून असताना तिकडे तिकडे फोन झालेले आहेत आपल्याला. साधारणपणे किती बक्षीस राहिली आहे? आपण आता लेट ठेवलेला आहे तेव्हा सांगता येणार. यंदाच्या सीझनलाच मला वाटते सुरुवातीपासून एक 19-20 बक्षीस आतापर्यंत मिळालेले प्रथम क्रमांक. वाशी या गावचं वैशिष्ट्य काय की वाशीमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावरती धनगरी ओव्यांची जी संस्कृती आहे ती जतन केली जाते? पहिल्यापासूनच आमच्या या वाशी गावाला धनगरी ओवीची भगवंताचीच त्याला हे आहे, वरदान आहे. त्यामुळं वाशी गावामध्ये कुठलाही कलाकार म्हणजे त्याचा कधी खर्चा येत नाही. तिथे पाठीमागे देवाचं वरदान जाईल तर तुम्ही जो संघ निवडलेला आहे या संघाची रचना कशी केलेली आहे, कोणावरती काय जबाबदार आहे? आता आम्ही शहर आहे, त्यानंतर आपला साथीदार नाव सांगा भगवान कोळेकर हे साथीदार आहे. आपला सुरत्या पाठीमाला मराठे किंवा कृष्णात रानगे किंवा पाठीमाला संकेत लांडगे कोथळी जाईत ते गुमक्या तबक मुदाळे उपरी जे ते आपले डिंबाडे. एक प्रश्न खास करून महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला पडतोय, देशभरातल्या जनतेला पडतोय. धनगर समाजाकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो अनेकदा आपल्या असं लक्षात येते की येडा धनगर म्हणून त्याला हिणवलं जातं. परंतु ही जी उपाधी धनगरांना देण्यात येते ही शब्दशः फोडून काढण्याचं काम ओवीकार बांधवांनी केलेलं आहे. कारण अगोदरचा जो शाहीर ओवी सादर करत असतोय त्यानं ज्या जागेवरती ती ओवी सोडलेली आहे तिथून पुढं येणारा शाहीर ओवी म्हणत असतोय आणि कृष्णात राणे यांचा तर त्यामध्ये हातखंड आहे. याबद्दल त्यांना काय वाटतं हे आपण त्यांच्याकडून कसं शक्य होतं? धनगर समाज तुमचं शिक्षण कुठे झालेलं आहे? आपले शिक्षण तसं नियमान 7वी झालेलं आहे. त्यानंतर मागा असतानाच आपल्याला ओव्याचा लागला. परंतु आपण बघतोय की जे शाहीर मंडळ आहे ती शाहीर मंडळ शाळेत जात नाही, परंतु त्यांना जे धर्मग्रंथ आहेत किंवा जे मोठमोठे खंडकाव्य आहेत त्यामधलं कोणतंही एखादं काव्य त्यांना ऑन द स्पॉट सांगितलं तर तिथून पुढे ते ओय म्हणतात ते त्यांना कसं काय जमतं? त्यांना ते पारायणच केलेलं असते. त्यामुळं काय अडचण आहे? बकरी मागे तिचं ते
वाचन केलेलं असतं. वाचन धनगर तसं माझी वाचन हे नसते, पण एक एक असं शहर आहे की तुमच्या तर्फीने वाचून द्यायचं आणि ते त्यांनी मनात ठेवा. दुसऱ्याने वाचून दिलं की त्यांनी जे प्रत्येक मनात राहतात धनगरांचं मौखिक साहित्य म्हणून या ओव्यांच्याकडे बघितलं जाते. कारण आपण आता शाहिरांच्याकडूनच ऐकलं की अनेक जे शाहीर आहेत ते कदाचित शाळेमध्येही गेले नाहीत, मात्र त्यांच्याकडे आपल्या देवाधर्माची इतकं माहिती आहे. म्हणजेच हे ग्रंथालयामध्ये गेले नाहीत, शाळेत गेले नाहीत, तरी देखील त्यांनी हे जे साहित्य आहे ते ओव्यांच्या माध्यमातून या ठिकाणी जतन केलेलं आहे. आणि धनगरी ओव्या हा मौखिक साहित्याचा एक भाग म्हणून ओळखला जातो. याबद्दल काय कशा पद्धतीनं तुम्ही हे मौखिक साहित्य जतन केलेलं आहे, तुमच्या मागच्या पिढीनं तुम्हाला जी मागची पिढी होती ती दिवसभर वन वन बकरे पाठी मग भटकायची. त्यानंतर बकऱ्याची ते राखण सगळे करायला लागले. त्यानंतर ते राखण करत असताना ही धनगर होवी संध्याकाळी म्हणायची आणि तेवढं आपला करमुख करायची संध्याकाळच्या वेळेस. कारण त्यावेळी काय बकरेसनी असं रस्त्यात काही नव्हतं नाही, वागरी वगैरे काही नव्हतं, त्यामुळं बकरीची या प्रांतामध्ये आज कार झालेली आहे. तुम्हाला पहिल्यांदा टीम वरती फोन करू शकतो जी मराठी पाऊल प्रतिपडे उर्मिला मात्र कोणी बोलवे तुमचं नॉमिनेशन करतात आपले कार्यकर्ते होते गावात त्या ठिकाणी टी वरती गेल्यानंतर तुमचा अनुभव काय होता, काय फील झालं तुम्हाला? आपण दोन वेळा तिथं आपला हे झालं, तिसऱ्या फेरीत कोणती शहरी कला त्या ठिकाणी आपण सादर केली? धनगरी समाज प्रबोधन मध्ये केलं. त्यानंतर दुसऱ्या फेरीत ढोल वादन, तिसऱ्या फेरीत आपलं धनगरी गजनृत्य सादरीकरण केलं. आता ओव्यांच्या प्रांतामध्ये तुम्ही आहे, तर तुम्हाला ज्या ठिकाणी पोहोचायचे तिथपर्यंत तुम्ही आता पोहोचलाय, तुमचा प्रवास सुरू आहे, म्हणजे तुमची स्वप्नपूर्ती झाली का किंवा तुम्हाला भविष्यामध्ये काय करायचं? आतापर्यंत जर आपली स्वप्नपूर्ती पूर्ण झाली तरी सुद्धा आपण छंद आपला आपल्याला जोपर्यंत भगवंताचं वरदान आहे तोपर्यंत जपायचं. आयुष्यात भविष्यात या पुढे जाऊन काय करायचं आहे या प्रांतामध्ये? आता ही काही कला आपली जपायची, आपले आपण कामधंदा बघत पुढे काय असेल ते जेवढे यश मिळेल तेवढं कमवत आहे. तर हे होते शाहीर कृष्णात रानगे साहेब, आणि माझी देखील आपल्या सर्वांना नम्रतेची आणि कळकळीची विनंती आहे. आपण आपल्या गावामध्ये एकदा तरी शाहीर कृष्णात रानगे यांना बोलवावं, त्यांना फोन करून सांगा, ते निश्चितच तुमच्या गावामध्ये येतील आणि आपली कला सादर करतील. एकदा त्यांचे शब्द कानावरती पडले की तुम्ही त्यांना कधीही विसरणार नाही याची खात्री मी या ठिकाणी आपल्या सर्वांना देतो. आणि शाहीर कृष्णात रानगे यांना आपल्या सर्वांच्या वतीनं या ठिकाणी शुभेच्छा देतो, आणि त्यांनी उत्तरोत्तर या प्रांतामध्ये अशीच प्रगती करावी, त्यांच्या हातून अशीच देवाधर्माची सेवा व्हावी अशी आशा बाळगतो. आणि इथेच थांबतो आपला मित्र आपला कार्यकर्ता.